समृद्ध शेती अभियानांतर्गत ई मोबाईल पशु चिकित्सालय लोकार्पण सोहळा रमेशराव रेडेकर फाउंडेशन मार्फत येत्या रविवारी 6 तारखेला मोठ्या दिमाकामध्ये पार होणार आहे. आणि आत्ता आपण पाहिलं की त्यांची जय्यत तयारी चालू आहे. आणि आज आपल्यासोबत आता रमेशराव रेडेकर फाउंडेशनचे अध्यक्ष आदितीजी रेडेकर आहेत. तर आदितीजी, आपला जो फाउंडेशन आहे ह्याआधीसुद्धा विविध सांस्कृतिक, सामाजिक, विधायक कार्य करत आलेलं आहे. आणि हा एक तुम्ही समाजासमोर एक अभिनव उपक्रम घेऊन जातात, ह्या अभिनव उपक्रमाचा उद्देश काय आहे तुमच्या? समृद्ध शेतकरी अभियान हे राज्यात पहिल्यांदा सुरू होत आहे आणि त्याची सुरुवात ही चंदगड विधानसभा मतदारसंघापासून चालू होत आहे. या समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून आपण पहिल्या टप्प्यात ह्या ई मोबाईल पशुचिकित्सालयाचे लोकार्पण करणार आहोत. त्यानंतर आमचे अनेक ध्येय उद्दिष्ट या समृद्ध शेतकरी अभियानाच्या अंतर्गत आहेत. त्यातील प्रमुख असं उद्दिष्ट म्हटलं तर इथलं पशुधन जे आहे ते निरोगी आणि सदृढ बनवून अधिक दूध उत्पादन कशा पद्धतीने करता येईल यासाठी आम्ही आगामी काळामध्ये पावलं टाकणार आहोत. त्यानंतर इथल्या रानमेव्यावर प्रक्रिया उद्योग कसे पद्धतीने आम्हाला आणता येतील, इथल्या युवकांना, शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने रोजगार निर्माण करता येईल, त्यानंतर प्रक्रिया उद्योग उभा करून इथल्या कृषी मालाला अप्रत्यक्षरित्या हमीभाव कशा पद्धतीने मिळवून देता येईल या पद्धतीचं उद्दिष्ट आणि ध्येय आम्ही बाळगलं आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही काम येत्या महिन्याभरात सुरुवात करत आहोत. आम्ही हा ई मोबाईल पशुचिकित्सालय देशातील पहिले ई मोबाईल पशुचिकित्सालय का म्हणत आहोत, तर यामागचं कारण असं आहे की ही एक व्हेकल सोलार बेस्ड आहे आणि पहिल्यांदाच सोलार ऊर्जेचा ॲम्ब्युलन्ससाठी वापर करण्यात आलेला आहे. या ॲम्ब्युलन्समध्ये आर्टिफिशियल इन्सिमिनेशन किट, थॉ मॉनिटर, मेटल डिटेक्टर, सोनोग्राफी मशीन, त्यानंतर वेगवेगळ्या लसी, त्यानंतर औषधे यांचा पूर्ण साठा या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याच्या गोठ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते तसेच या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित दर्शनावर आहेत, तर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला आगामी काळामध्ये नक्कीच उपयोगाचं पडेल आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं आमचा मानस आहे. आणि ह्या आमच्या एकंदरीत समृद्ध शेतकरी अभियाला आम्ही अभियानाला एका लोकचळवळीचं स्वरूप देणार आहोत, कारण की कोणतीही योजना ही जोपर्यंत लोकचळवळ बनत नाही तोपर्यंत त्याचा पुरेपूर फायदा आणि लाभ त्या शेतकऱ्यांना असू दे किंवा त्या नागरिकांना होत नाही. त्यामुळं एकंदरीत आम्ही ह्याचा लोकचळवळीमध्येच रूपांतरित करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत ही योजना पोहोचवण्याचा आम्ही मानस ठेवलेला आहे. तर जो हा लोकार्पणाचा सोहळा होणार आहे या सोहळ्याला लोकचळवळीचं स्वरूप या फाउंडेशनमार्फत देण्यात येणार आहे, त्यामुळे या विभागातील शेतकरी किंवा या जनतेने अधिकाधिक सहभाग नोंदवावा. रेडेकर फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर यांनी आपल्या लाईव्ह मराठीशी बोलताना आवाहन केलेले आहे. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसह नितीन मोरे, लाईव्ह मराठी, गडिंग्लज.